नमस्कार, मी अरुण बैकर, पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. शुल्लकवादातून टोळक्याने जिम जाळल्याचा प्रकार घोडबंदर रोडच्या आनंदनगर भागात घडला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात सागर कदम, कुणाल महेकर, राजेश ठाणेकर, योगेश भोईर, राकेश, अमित पांचाल, विवेक भांगरे, प्रणय आणि प्रवीण या आरोपींविरोधात जिम जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आनंदनगर येथील ट्रॉपिकल लगूनजवळ असलेल्या अपोलो जिमला या टोळक्याने आग लावली. यामध्ये एकूण 30 लाखांचे साहित्य जाळल्याचा आरोप जिमचे मालक प्रवीण म्हात्रे यांनी केला. लोणावळ्याजवळील लायन्स पॉईंटच्या दरीतून हैदराबाद येथील युवतीचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्गच्या पथकाला यश आलंय. 2 दिवस ही शोधमोहीम सुरू होती. हैदराबाद येथील युवती अलिझा राणा ही कामानिमित्त पुण्यात आली होती. या युवतीची बॅग लोणावळ्याजवळील लायन्स पॉईंट दरीच्या ठिकाणी मिळून आल्याने तिने या ठिकाणी येऊन आत्महत्या केल्याच्या संशयावरून 2 दिवस दरीत शोधमोहीम राबवण्यात आली. आज 3र्या दिवशी अलिझा राणा हिचा मृतदेह सापडलाय. अलिझा हिचा हा अपघात आहे की आत्महत्या याचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी मोदी यांचे वाळू शिल्प रेखाटलंय. पंतप्रधान मोदी यांचे वाळू शिल्प मुंबईतील जुहू चौपाटी येथे रेखाटण्यात आले. शिल्प पाहायला मुंबईकरांसह पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. वाळू शिल्प मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रसिद्ध वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी सांगितले की वाढदिवसानिमित्त मोदी यांना भेटण्याची इच्छा होती, परंतु लांब जाणे शक्य नसल्यामुळे मोदीजींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा म्हणून शिल्प रेखाटले आहे. गुजरातमधील राजकोट इथला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हेल्मेटचे नियम काटेकोरपणे पाळले जात असतानाही एका व्यक्तीनं स्टीलचं पातेलं हेल्मेट म्हणून डोक्याला बांधून गाडी चालवण्याचा अजब प्रकार समोर आलाय. हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी त्यानं स्टीलचं पातेलं डोक्यावर हेल्मेट म्हणून लावलं होतं. प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा आपल्यालाच पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलाय. संगमनेर येथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर दिसल्यानंतर इंदुरीकर महाराज बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. स्वतः इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त फेटाळले होते. त्यानंतर आता आमदार थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली. उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता त्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना उर्मिला मातोंडकर यांनी फोन केल्यामुळे वेगळ्याच राजकीय चर्चांना उधाण आलं. या संदर्भात फोनवरील चर्चा ही मैत्रीतून होती, यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली. डहाणू आशागड धुंदलवाडी रोडवरील आंबेसरी येथील पूल पडला. या पुलावरून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. डहाणून तलासरी तालुक्याला आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा रस्ता असून हाच रस्ता उंबरगाव आणि संजाणलाही जोडतो. अचानक हा पूल कोसळल्याने अनिश्चित काळासाठी हा रस्ता बंद करण्यात आलाय. ईडीच्या नोटीसआधी राज ठाकरे हे विरोधकांसह ईव्हीएम विरोधात मोर्चा काढणार होते, मात्र महापुरामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. पण अद्याप हा मोर्चा झालाच नाही. तसेच विधानसभा निवडणुकीबाबत मनसेची भूमिका अस्पष्ट आहे. त्यातच ईडीच्या नोटीसनंतर राज ठाकरेंचा आघाडीच्या नेत्यांशी संपर्क नाही, त्यामुळे राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय याबाबत स्वतः शरद पवार हे राज ठाकरेंशी बोलून जाणून घेणार असल्याची माहिती समोर येते. राज ठाकरे यांच्याशी स्वतः शरद पवार चर्चा करण्याची शक्यता आहे. पोलीस होण्याचे स्वप्न भंगल्याने युवक घरफोड्या बनलाय. धंतोली पोलिसांनी राजकमल कॉम्प्लेक्समधील विदर्भ सर्जिकल एजन्सीमध्ये झालेल्या 2 लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश करून युवकाला अटक केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. फरहान अहमद अब्दुल गफार असे अटकेतील घरफोड्याचे नाव आहे. त्याचे साथीदार सलमान सलीम आणि पाशा फरार आहेत. फरहान हा 2014 नागपुरात पोलीस भरतीसाठी आला होता. शारीरिक चाचणीत तो अनुत्तीर्ण झाला. त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न भंगले. त्यानंतर तो घरफोड्या बनला. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा रायगड माझा.